देशभरामध्ये सध्या जोरदार थंडी पडली आहे. उत्तर भारतामध्ये एकीकडे थंडीमुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे, तर दुसरीकडे थंडीची मजा लुटताना सुद्धा आपल्याला लोक दिसत आहेत. हिमाचल प्रदेशच्या सिमलामध्ये बर्फवृष्टी होत असल्यानं पर्यटकांनी तिथे मोठी गर्दी केली आहे. पर्यटक बर्फावर स्केटिंगचा सुद्धा अनुभव घेत आहेत. काश्मीर आणि हिमाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांची संख्या ही तिकडे वाढली आहे.